मुगाचा सोल एक वाटी, तूर ही डाळ अर्धी वाटी, याला पाण्यात भिजू घालायचं एखादा तास। डाळ दोन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे, एका मिरचीचे दोन भाग करून टाकायचे आहे आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक कवळं आहे छोटंसं, याला शिलून याचे छोटे छोटे तुकडे करून वरणामध्ये टाकून द्यायचं आहे जे आपण कुकरमध्ये लावणार आहे। कवळ्याचे बारीक तुकडे करून घेतले आणि ही आता या डाळीमध्ये टाकायची जी आपण डाळ धुवून घेतलेली आहे आणि याचमध्ये टाकून घ्यायचे आहे कैरीचे तुकडे। तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही चिंच किंवा आमचूर पावडर पण टाकू शकता आणि आता हे कुकरमध्ये तीन शिट्ट्या होईपर्यंत होऊ द्यायचं आहे। कुकरमध्ये पाणी गरम झालेलं आहे, यामध्ये हा गंज ठेवून द्यायचा आहे। जर पाणी कमी वाटत असेल तर थोडंसं टाकायचं आहे, यामध्ये झाकण देऊन कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे पटकन आणि तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे। वरण आहे ते काढून घ्यायचं आहे, बघा छान शिजलेलं आहे, तीन शिट्ट्या होऊ दिलेल्या आहे। आता हे एकदा चेक करून घ्यायचं आहे, एकदम मऊ झालेलं आहे छान आणि असं घोटून घ्यायचं याला। यामध्येच टाकायचं आहे मीठ, तिखट, गरम मसाला आणि हळद आणि यामध्येच पाणी टाकून घ्यायचं आहे पाहिजे तेवढं आणि छान मिक्स करायचं आहे। गूळ टाकून घ्यायचं आहे, वरण गरम आहे त्यामुळे पटकन विरघळून जाईल आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता तेलामध्ये मेथी, मोहरी, लाल मिरची, कढीपत्ता, छोटसा तुकडा किसून घेतलेला आहे हा पण टाकायचा आहे याच्यामध्ये आणि जे आपण वरण घोटून घ्यायचं आहे आणि हे त्या थोंडीमध्ये टाकून द्यायचं आहे। थोडं हळू टाकायचं आहे, तेल भरपूर गरम आहे, छान शिजून तयार झालेलं आहे। आता एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे, तुम्ही डोश्यासोबत, इडलीसोबत किंवा आपल्यासोबत पण हे वरण छान लागते किंवा तुम्ही पोळीसोबत पण खाऊ शकता। यामध्ये कवळं असल्यामुळे छान टेस्टी लागते